केंद्रीय मानधनवाढीची पंतप्रधानांनी घोषणा करूनही त्यांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नसल्याची बाब पुढे येत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या 7,000 रुपयांच्या मानधनावर आजही राबवून घेतले जात आहे. मानधन वाढ देण्यास केंद्र शासनाची सावत्रपणाच्या वागणुकीचा संताप व्यक्त करत ती लागू व्हावी या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी पुन्हा एकदा सोमवारपासून आंदोलनात उतरले आहेत. रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषदेसमोर सोमवार 3 जून रोजी दापोली, खेड व गुहागर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना धरणे आंदोलनाला प्रारंभ केला. यावेळी शासनाच्या फसव्या आश्वासनाबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रमुख 2 मागण्यांसाठी महाराष्ट्रभर अंगणवाडी कृती समितीच्या वतीने 3 ते 11 जून या कालावधीत हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज आम्ही 1-3 दिवस आमचा कार्यक्रम लावला आहे. इथे पूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रभर आंदोलन आहे. संतप्त झालेल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांनी, मदतनीस यांनी हा सगळ्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामध्ये 2 मागण्या आहेत. एक म्हणजे पेन्शन जी आहे ती आमच्या शेवटच्या पगाराच्या निम्मे शासनाने रिटायरमेंट नंतर द्यावी, म्हणजे निवृत्तीनंतर द्यावी. आणि दुसरी एक मागणी म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी, माननीय पंतप्रधानांनी जी पगारवाढ केली, मानधनवाढ केली, ती सर्व राज्यांनी ऍक्सेप्ट केली, सर्व राज्यांनी दिली सुद्धा. सगळ्यांना मिळाले ते सेविकांना पैसे, पण आपल्या महाराष्ट्र राज्यात पुरोगामी महाराष्ट्र राज्य असूनही किंवा इथे खरोखरच सर्व गुणसंपन्न असे हिरे जन्माला आलेले आहेत पहिल्यापासून, आणि अशा ह्या महाराष्ट्र राज्यात सेविकांकडे इकडे जो घराघरात जाऊन काम करणारा जो घटक आहे, घराघरात जाऊन गरोदर सन्नदांची काळजी घेणारा जो घटक आहे, छोट्या मुलांना जो घरोघरी पिढी आहे, त्यांच्याकडे आपल्या राज्याने लक्ष दिलं नाही. आणि म्हणूनच आज आम्ही निवेदन देण्यासाठी इथे सर्व 3 तालुके उपस्थित आहोत. त्याचप्रमाणे अनुक्रमे आम्ही 4 आणि 7 तारखेला उपस्थित राहणार आहोत. आणि मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन, अर्थमंत्र्यांना निवेदन किंवा महिला बाल कल्याण खात्यासाठी निवेदन हे आमच्या सीओंमार्फत पाठवण्यासाठी जमणार आहोत. संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंचल गोयल यांना निवेदन देण्यात आले. मंगळवार 4 जून रोजी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी वरील प्रमाणे जिल्हा परिषदेसमोर दुपारी 2 ते 4 या वेळेत धरणे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 6 जून रोजी रत्नागिरी, लांजा व राजापूर येथील अंगणवाडी कर्मचारीही जिल्हा परिषदेसमोर दुपारी 2 ते 4 या वेळेत धरणे आंदोलन करणार आहेत. त्यानंतर 11 जून रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.